आपल्या पत्रकारितेचा पहिला जो भाग होता त्या भागाला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो। तर आपण काय करतो, टीव्ही बघतो, पेपर वाचतो किंवा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण बातम्या वाचत असतो, ऐकत असतो, बघत असतो। आता ही बातम्या देणारी जी मंडळी असतात ती मंडळी आपली मानसिकता कशी तयार करतात आणि त्यांना हवं, त्यांना पाहिजे, त्यांचा स्वार्थ साधला जाईल अशा पद्धतीनं बातम्या त्यामध्ये पेरल्या जातात। आणि हे सगळं आता मी एकच उदाहरण सांगणार आहे, अशी तुम्हाला मी हजारो उदाहरणं सांगू शकतो की ज्याच्यामध्ये लोकांना मूर्ख बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे। पण आता फक्त एक उदाहरण सांगतोय कारण आपल्याला नंतर पण याच्यावरती मी त्या ठिकाणी बोलणार आहे। तर ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही मंडळी कशी काम करतात, कसं आपल्याला फसवलं जातं आणि यांच्यापासून आपण सावध कसं राहायचं। आता खरी बातमी काय, आता एक उदाहरण सांगतोय, खरी बातमी काय आहे, तर खरी बातमी आहे पेट्रोल 1 रुपयांनी महाग झालं आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं। बघा, साधी सरळ अशा पद्धतीची ही बातमी आहे, पेट्रोल 1 रुपयांनी महाग आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त। आता हीच बातमी ज्यावेळेस कुत्रकाराकडे येते, आल्यानंतर मग तो कुत्रकार काय क्रायटेरिया त्यांचा ठरलेला असतो आणि मग आता ही बातमी मांडायची कशी। बघा बघा, या लोकांना एक ठरलेलं असतं की बाबा आता या बातमीतून लोकांना भडकवायचं, लोकांना उद्रेक करायचा की त्यांना शांत करायचं, काय करायचं हे त्या ठिकाणी ठरलं जातं। आणि जर समजा आता अशी बातमी द्यायची की लोक भडकली पाहिजेत, लोकांना राग आला पाहिजे, आणि मग आता ती बातमी कशी दिली जाते, बघा लोकांना भडकवणारी बातमी, तर पहिल्या पानावरती किंवा मोठ्या अक्षरामध्ये असो ब्रेकिंग न्यूज म्हणून येणार, महागाईचा जोरदार भडका, महागाईचा जोरदार धक्का, महागाईचं जोरदार असं, महागाईचं जोरदार तसं, आणि मग येणार पेट्रोल 1 रुपयांनी महाग, जनता प्रचंड आक्रोशली, जनतेमध्ये प्रचंड आक्रोश। आणि नंतर आता ती बातमी सांगितली जाते, अगोदरच महागाईने त्रस्त असताना सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारभावाचा हवाला देऊन सरकारने पेट्रोलच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ केली आहे, यामुळे दळणवळणावरही विपरीत परिणाम झाला असून पुन्हा प्रवासी भाड्यामध्ये आणि भाजीपाल्यांमध्ये दरवाढ होण्याची शक्यता आहे आणि यामुळे समाजामध्ये असंतोष वाढत असून जनतेमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे। धन्यवाद। ही झाली बातमी। आता याच्यात एक छोटी बातमी दिली जाते, डिझेल 1 रुपयांनी घटले, पेट्रोल महाग झाले, असंतोष असा झाला, तसं झालं, हे झालं, आणि जे स्वस्त झालं डिझेल 1 रुपयांनी घटले, हे अगदी छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं। आता ही सगळी बातमी ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर पाहिल्यानंतर 99% लोकांची मानसिकता काय होते, बघा परत एकदा वाटलं जर तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे मी आता जे सांगितलं ते बघा, की त्यांना राग येतो आणि 1 रुपयांनी महाग झालं, म्हणजे लोकांच्या भावना त्याच्यामध्ये भडकवल्या जात नाही। आता हे बघा, ही मानसिकता आहे लोकांना भडकवण्याची, ही कुत्रकार मंडळी बरोबर इतकं बेमालूम करतात आपल्याला कळून पण येत नाही। आता हीच बातमी बरं का, म्हणजे पेट्रोल 1 रुपयांनी महाग, डिझेल 1 रुपयांनी स्वस्त, हीच बातमी मी तुम्हाला उलट्या पद्धतीनं सांगतो। आता जी ऐकली ना ती लोकांना असं बरं वाटतं, समाधान वाटतं, बातमी तीच फक्त वेगळ्या पद्धतीनं। बघा आता जनतेला मिळाला प्रचंड दिलासा, डिझेल 1 रुपयांनी स्वस्त, मध्यमवर्गीयांनी केले स्वागत। आणि आता सविस्तर बातमी, डिझेलच्या दरामध्ये तब्बल 1 रुपयांची घट झाली असून यामुळे महागाईच्या काळामध्ये जनतेला दिलासा मिळाला आहे, या गोष्टीचं मध्यमवर्गीयांनी स्वागत केलं असून यामुळे वस्तूंचे दर कमी होऊन जनता शॉपिंगचा आनंद घेऊ शकते। धन्यवाद। ही झाली त्याची सविस्तर बातमी, म्हणजे लोकांना ते दाखवायचं की बघा डिझेल जे 1 रुपयाने कमी झालं म्हणजे आता तुम्हाला शॉपिंग करता येणार, तुम्हाला मजा करता येणार, मध्यमवर्गीय आनंदित झाले वगैरे वगैरे। आणि शेवटी छोट्या अक्षरामध्ये लिहायचं, पेट्रोलच्या दरामध्ये 1 रुपयांनी वाढ करण्यात, केवळ 1 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे, हे वाक्य बघायचं। आता ही बातमी ज्यावेळेस लोकांच्यात जाते त्यावेळेस लोकांची मानसिकता नंतर बदलते आणि ती ऐकल्यानंतर मग असं वाटतं की बघा महागाई आता सगळी कमी झालेली आहे, सगळं कसं असतं मस्त मस्त चाललेलं आहे। आणि आता बघा हे सगळं जे ह्यांचं प्लॅनिंग केलं जातं, बातमी तीच आहे, खरी बातमी परत एकदा सांगतो तुम्हाला, पेट्रोल 1 रुपयांनी महाग आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं, पण यावरून पेट्रोल महाग दाखवायचं आणि डिझेल स्वस्त दाखवायचं हेच करण्यासाठी ही माणसं लोकांच्या मानसिकतेचा विचार करतात
आणि ही जी कुत्रकारिता आहे ती कुत्रकारिता ही अशा पद्धतीने काम करते आणि तीच गोष्ट तीच बातमी तीच माहिती ही तुम्हाला एकदम एकतर सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा दाखवली जाते किंवा सरकारच्या बाजूने सुद्धा दाखवली जाते, कुणाच्या तरी विरोधात सुद्धा दाखवली जाते, कुणाच्या तरी बाजूने केली जाते. हे सगळं हे आपण समजून घ्या. ही माणसं तुमच्या मनावरती असा परिणाम करतात असं ते गारूड घालतात. त्यांनी इतकं आरडाओरडा करून मोठ्या मोठ्याने ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आम्हीच सांगतोय असं तसं असं करत हे सगळं. आता ही जी कुत्रकारिता आहे ती कुत्रकारिता ही अशा पद्धतीनं का वागते तर जे कोणी यांना जाहिराती देतात, जे कोणी यांना पैसे देतात, जे कोणी यांना स्पॉन्सरशिप देतात, जे कोणी यांना पाकिटं देतात तर त्या मंडळींची चाटायची आणि अशा लोकांच्या समोर गोंडा घोळायचा आणि त्यांचे जे कोणी विरोधक असतील तर त्या विरोधकांवरती भुंकत राहायचं आणि याच्यासाठी बघा ह्यांना भुंकायचं आहे पण भुंकण्यासाठी काय करायचं मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा वापर करायचा आणि म्हणून मी या गोष्टीला कुत्रकारिता म्हणतो. आणि भविष्यामध्ये हा जो शब्द आहे तो शब्द आता अनेकांच्या तोंडोतोंडी जाईल पण हा शब्द मी जो वापरला तर आमच्या गल्लीमधले काही जे माझे चार पायाचे फ्रेंड होते किंवा आहेत तर त्यांना ते आवडलं नाही. आता त्यांनी मला सांगितलं बाबा की मी तुला आम्ही कधी चावलो का, आम्ही तुझ्यावर कधी भुंकलो का, नाही भुंकलो, तुला कधी चावलो नाही, तुला कधी त्रास दिला नाही, उलट आम्ही तुला कधी गरज पडली तर कुणी तुझ्यावर भुंकायला तर आम्ही त्यांना हाकलून लावलं वगैरे असं. आणि मग असं असतानाही तू आमची आमची म्हणजे कुत्रा या जातीची बदनामी का करतोय तर मला सुद्धा ही गोष्ट कळते कारण कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे आणि म्हणून माझा कोणत्याही कुत्र्याचा अपमान करण्याचा हा उद्देश नाही, मानसिकता सुद्धा नाही. आणि म्हणून समस्त सगळ्या चार पायाच्या कुत्र्यांची मी कालच माफी मागितली आणि त्या सगळ्यांनी बिचाऱ्यांनी म्हणजे कुत्रकारिता हा शब्द वापरायला परवानगी दिलेली आहे आणि शेपूट हलवून त्यांनी NOC पण दिलेली आहे. तर असो पण मी हे जे काय मानतोय ते नीट अर्थ समजून घ्या. कारण काय होतं हे फक्त आपण विनोद म्हणून कॉमेडी म्हणून किंवा बाबा चला काहीतरी एक टाइमपास म्हणून असं नाही, याच्यातून तुमची मानसिकता बदलली जाते, तुमचा दृष्टिकोन बदलला जातो आणि याच्यातून ती मंडळी फायदा घेतात. आणि ही जी गेम काय असते ही गेम जर कळली नाही आपल्याला तर आपण त्या गेमचे शिकार बनतो. आणि एक तुम्हाला साधं एक प्रॅक्टिकल सांगतो की एक महत्त्वाचे एक चार पाच पेपर असतात ते पेपर घ्या आणि एकच बातमी त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेपरमध्ये कशा पद्धतीने आली ते बघा. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो चॅनल किंवा तो पेपर हा ज्याच्या मालकीचा आहे, जो त्याचा स्पॉन्सरर आहे किंवा जो त्या चॅनलचा किंवा पेपरचा पती आहे किंवा नवरा आहे तर त्याच्या फायद्याच्या बातम्या त्याच्यामध्ये येतात. आणि हा सर्व माइंड गेम जो आहे त्याच्यामध्ये वरचे लोक जे आहेत ते कुत्रकारांना पाळीव कुत्र्याप्रमाणे वापरतात, पाळीव प्राण्याप्रमाणे वापरतात आणि मग त्या पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून एक जनमत तयार केलं जातं आणि त्या जनमताच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधला जातो आणि याच्यामध्ये जनतेला मूर्ख बनवलं जातं आणि त्यांना वापर करून घेतलं जातं, त्यांचा वापर कसा करता येईल यावरती ही स्ट्रॅटेजी सगळी ठरलेली असते. आणि त्यामुळे अशा कुत्रकारितेवरती आपण किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचं आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की जी काही माहिती जी काही बातमी ही तुमच्यापर्यंत आली तर त्याच्यात सत्य काय आहे ते अगोदर तपासून बघा. जर ते तपासता येत नसेल तर सद्विवेक बुद्धीने विचार करा पण आपल्याला ज्या डायरेक्शनने जायला पत्रकारांनी किंवा त्या कुत्रकारांनी लावलेलं आहे त्या पद्धतीने जाऊ नका. आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची अनेक उदाहरणं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तैमूर खान हा जो आहे त्या एक 5-7 वर्षाचं पोरगं येते पण त्या पोराच्या चड्डीपासून त्याच्या बापाच्या नाडीपर्यंत ह्या मीडियावाल्यांनी इतका हलकटपणा केलेला आहे की अक्षरशः तो तैमूर हसला, तैमूर बसला, तैमूरने टॉयलेट केलं, तैमूरने असं केलं, तैमूरच्या आईने असं केलं, तैमूरच्या बापाने असं केलं. इतक्या खालच्या थराची पत्रकारिता या ठिकाणी चाललेली आहे. परत एकदा सांगतो मी कोणत्याही पत्रकाराला नावं ठेवत नाही, मी सुद्धा त्या पत्रकारांचा सन्मान करतो जे खरंच प्रामाणिक आहेत आणि ज्यांची खरंच पत्रकारिता आहे. पण जे पत्रकाराच्या नावाने कुत्रकारिता करतात त्यांना मात्र माझा विरोध आहे, माझाच नाही तुमचा पण, आणि जे प्रामाणिक पत्रकार आहेत त्या सगळ्यांचा अशा पद्धतीच्या लोकांना विरोध आहे. आणि जी पत्रकारिता बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेली आहे, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या पत्रकारितेचा एवढा मोठा एवढी मोठी परंपरा होती त्या पत्रकारितेला कलंक लावण्याचं काम आज जर काही मंडळी करत असतील आणि आज समाजामध्ये चांगले पत्रकार प्रचंड आहेत
आणि ते आहेत म्हणून ही पत्रकारिता टिकून आहे. तर त्या चांगल्या लोकांना पुढे आणलं पाहिजे आणि हे जे कुत्रकार आहेत त्यांचं भांडं उघडं पडलं पाहिजे. असं केलं तरच ही पत्रकारिता आणि ही जी मीडिया आहे ती टिकू शकते. आणि म्हणून चांगल्यांना साथ देऊया आणि जे चुकीचे वागतायत त्यांना समोर आणूया. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत. आणि हा, हे जे भाग आहेत ते कधी म्हणजे जर समजा आता मला हे रेग्युलर येतीलच असं नाही, कारण आपण 8:30 ची स्टोरी जी आहे ती आपली रेग्युलर चालू आहे आणि त्याच्यामुळे कधी 1-2 दिवसांनी 1-2 दिवसांनी का होईना पण मी आणण्याचा प्रयत्न करेल. तर त्याबद्दल मग त्यावेळेस मी बोलतोच. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.